पार्टीने आपली उमेदवाराची घोषणा केली आहे, किती उमेदवाराची घोषणा केली आहे आणि कुठे कुठे उमेदवाराची आहे? खरं तर पहिले मला एक आपलं अल्पसा परिचय द्यायला आवडेल. माझं नाव कमलेश नेता, मी राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा महाराष्ट्र उपाध्यक्षपदी आहे आणि आमची जी आमचा जो फाउंडेशन आहे, बेसिक आहे, तो चळवळीतून तयार झालेला आहे. आम्ही सगळेजण सगळे लोक आमचे जे मित्रमंडळी किंवा आज जे पार्टीचे पदाधिकारी आहेत, बिरसा ब्रिगेड आपण नाव ऐकलं असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा छत्तीसगड मध्य प्रदेशामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, विशेषतः आदिवासी आणि दलित लोकांसाठी कार्य करतो. तर अशा प्रकारे आम्हाला चळवळीची भूमिका लाभलेली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात आंदोलने केली, पेसा भरती झालं, DBT झाली, आणखी इतर नवीन वसतिगृह चालू करण्यासाठी आमचे जवळपास 10-15 वर्षापासून बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलने चालली आहेत महाराष्ट्रभर. तर आमचं सुरुवातीपासून एक ब्रीद वाक्य राहिलेलं आहे की शिक्षण, संघटन आणि संघर्ष, आणि त्या माध्यमातून पुढे राजकीय भागीदारीकडे वाटचाल करायची. तर शेवटी आम्ही तो निर्णय घेतला आणि राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या माध्यमातून आम्ही विदर्भात एक 10 सीट्स लढवत आहोत. खरं तर त्या जास्त होत्या, पण स्क्रुटिनीमध्ये काही सीट्स ज्या आहेत त्या रिजेक्ट झाल्यात, त्यामुळे 10 सीट्स आहेत. त्यापैकी उमरेड झालं, चंद्रपूरच्या काही सीट्स आहेत, गोंदियाच्या काही सीट्स आहेत, जे जो भाग आदिवासी बहुल आहे अशा क्षेत्रात आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि 1-2 क्षेत्रात आमचे उमेदवार खूप चांगले स्ट्रॉंग आहेत आणि विन कंडिशनमध्ये आहेत. आदिवासींना एक समान दर्जाची वागणूक कधीच दिली नाही आणि याला कारणीभूत सगळ्या ज्या पार्टीज आहेत, काँग्रेस किंवा इतरही पार्टी आहेत, फक्त आदिवासीच्या आरक्षणाच्या ज्या सीट आहेत त्याच्यावर एक आदिवासींना प्रतिनिधित्व भेटलं, त्याच्या व्यतिरिक्त आदिवासींना कुठेच प्रतिनिधित्व भेटलं नाही किंवा चांगले पदं भेटले नाही. आणि त्यानंतरही जो आरक्षण आहे यांनी सातत्याने त्याचं खच्चीकरण केलं किंवा ते संपवण्याचा प्रयत्न केलं आणि मदात काही अडचणी निर्माण केल्या, जसे बोगस आदिवासी झाल्या, पेसा भरती झाल्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या झाल्या, आता हा नुकताच तुम्ही पाहिलं धनगरांचं आंदोलन. तर अशा बऱ्याचशा समस्या आहेत जे यांनी वेळोवेळीला स्वतःहून क्रिएट केल्या. आदिवासींना काहीतरी त्रास झाला पाहिजे, आदिवासीचा विद्यार्थी शिकू शकला नाही पाहिजे, तो सतत लढतच राहिला पाहिजे किंवा तो डायव्हर्ट झाला पाहिजे. एक आदिवासी विद्यार्थी चांगला लईने अभ्यास करत होता, पण ती लय कुठेतरी आता तुटताना दिसत आहे जेव्हापासून यांनी DBT लागू केली. आणि खरं तर आम्ही सगळ्यात जास्त याच्यात जबाबदार धरतो ते काँग्रेसला, कारण काँग्रेसने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 2014 या देशात राज्य केलं आणि राज्य केल्यानंतरही जर काँग्रेस खरोखरच आदिवासींच्या हिताचा आहे, तर जेव्हा तो विरोधी पक्षातही आहे, विरोधी पक्षातही असताना मणिपूरसारख्या घटना घडल्या, पण विरोधी पक्षाने कधीच त्याला विरोध दर्शवला नाही. याच्यामुळे आम्ही गृहीत धरलं की कुठल्याच पार्टी आमच्या हिताची नाही. तेच मी आता बोललो की जवळपास 15 जागा होत्या, पण ते काही स्क्रुटिनीमध्ये काही जागा रिजेक्ट झाल्या, पण 10 सीट्स आम्ही लढवत आहोत. दक्षिण पश्चिम नक्कीच चांगले परिणाम होतील, कारण आमच्याकडे जो नेहमी आदिवासींकडे अशिक्षित म्हणून पाहिला जातो, जंगलातून आलेला किंवा वनवासी असं हिनवला जातो, पण इथे आमच्याकडे त्यांच्या विरोधात जे कॅन्डिडेट आहे ती डॉक्टर संस्कृती पेंदोर म्हणून आहे, ती डॉक्टर आहे आणि मुलगी आहे विशिष्ट. तर नक्कीच परिवर्तन घडण्याचा प्रयत्न करू आम्ही. शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून आपण काय सांगणार आहात, त्याचा फायदा आपल्या पक्षाला होणार आहे का? नेमकं कुठली योजना? आता शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या लाडकी बहीण योजनेचा तुमच्या पक्षावर काही परिणाम होणार आहे का? नाही 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 नाही, जनता काही मूर्ख नाही आहे. शासनाने एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने काढूनही घेतलं. शासनाने जसं उदाहरणच झालं, आता दिवाळीचं वेळ आहे, मीर आहे किंवा बेरोजगार आहेत, 1600 तेलाचा पिपा जो आहे तो 2200 रुपयाला गेला, शासन एकाकडून देत आहे तर दुसरीकडून काढूनही घेत आहे. त्यामुळे बहिणी लाडक्या झाल्या अशा म्हणता येत नाही. आपण मतदारांना काय आव्हान करू? मतदारांना हेच आव्हान करू की लाडकी बहीण, लाडका भाऊ असं काहीच नाही आहे. शेवटी तो तुमचाच पैसा आहे, तुमच्या करातून गव्हर्नमेंट हे तुमच्या पैशाचा अपव्यय करत आहे, वेगळी प्रलोभने देत आहेत,
तर तुम्हाला त्या प्रलोभनाला बळी न पडता एका सुशिक्षित किंवा चांगल्या जाणकार व्यक्तीला मत करावं. आणि आम्हीही राष्ट्रीय गोंडवानाच्या माध्यमातून इलेक्शनमध्ये उतरण्याचं आमचं तेच हे आहे, तेच पवित्र आहे की कुठेतरी ज्या राष्ट्रीय पार्ट्या आहेत त्यांची मक्तेदारी तोडून आदिवासींचा स्वतः एक राजकीय कुठेतरी प्रतिनिधित्व दिसावं. आमच्या माणसांनी SC ST OBC लोकांनी कुठेतरी ते बांधणीला बांधलेले आहेत काँग्रेस BJP च्या, ती बांधणी त्यांनी तोडून आपल्या स्वतःच्या पार्टीत सामील व्हावं आणि स्वतःच्या जातीला जमातीला एक प्रतिनिधित्व देण्याकरिता लढावं.